राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना धमकी देणाऱ्या प्रशांत पाटलाला पोलिसांनी महाड येथून अटक केली आहे राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती या प्रकरणी पुणे पोलिसांनी महाडमधून प्रशांत पाटील याला ताब्यात घेतलं आहे भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून ही धमकी देण्यात आली होती धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर त्याच फोनच्या आधारे पुणे पोलिसांनी प्रशांत पाटीलला महाड येथून ताब्यात घेतलं आहे जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालंय तेव्हापासून छगन भुजबळ हे शरद पवार यांच्यावर निशाणा साधत आहेत त्याचबरोबर शरद पवारांनी देखील छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेऊन मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यामुळे हा संघर्ष मोठा होणार असं सर्वत्र राजकीय चित्र असताना छगन भुजबळ यांना धमकी आल्याने त्याचे अर्थ वेगवेगळे लावले जात होते परंतु पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रशांत पाटील याने दारू पिऊन धमकी दिली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे तरी देखील या धमकी प्रकरणाची पुणे पोलीस सखोल चौकशी करत आहेत भाजपा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश माजी उपमहापौर पनवेल महानगरपालिका विक्रांत बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी